नमस्कार, मी सारिका साळुंखे. एसनाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाण्यात टाईम संस्कृती आर्ट फेस्टिवलला आजपासून सुरुवात झाली असून या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते सिंघानिया शाळेतील मुलांची भव्य रॅली. ठाण्यात उपवन परिसरामध्ये टाईम संस्कृती आर्ट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं असून 3 दिवस भव्य महोत्सवाअंतर्गत कला संस्कृतीचे दर्शन इथे ठाणेकरांना घडवले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर संजय मोरे, आमदार प्रताप सरनाईक, नगरसेवक रमेश वैती, गोपाळ लांडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांना सलामी म्हणून सिंघानिया शाळेतील 2500 मुलांनी भव्य रॅली काढत मान्यवरांना मानवंदना केली. या भव्य रॅलीमध्ये स्काउट गाईड, स्पोर्ट्स, त्याचबरोबर विविध देशातील संस्कृती घडवणारी वेशभूषा धारण करून मुलं सहभागी झाली होती. त्याबरोबर ढोल तशा पथकही येथे स्वागताकरिता सज्ज होतं. सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता येथे विशेष असा तरंगता मंच तयार करण्यात आला असून हे या फेस्टिवलचं आकर्षण ठरत आहे. तर मान्यवरांच्या हस्ते येथे देखील दीपप्रज्वलन करून त्यांनी तरंगत्या स्टेजचा आस्वाद घेतला. तसेच प्रदर्शनाअंतर्गत स्पोर्ट्स बाईकचाही समावेश करण्यात आला असून तरुणांनी बाईक्स वाढण्याकरता येथे गर्दी केली होती. तलावाभोवती विविध स्टॉल्स उभारण्यात आले असून दुर्मिळ चित्रांचंही प्रदर्शन येथे भरवण्यात आलं आहे. अशा प्रकारे आजपासून टाईम संस्कृती आर्ट फेस्टिवलचा शुभारंभ झाला असून अनेक दिग्गज कलाकारांची येथे कलाकृती ठाणेकरांना पाहावयास मिळणार आहे. तर रात्रीच्या वेळी आकर्षक अशी विद्युत रोषणाही येथे करण्यात आली आहे. संस्कृती आर्ट फेस्टिवल आणि अतिशय उपवन हे ठिकाण निसर्गरम्य ठिकाण आहे आणि त्याचा पुरेपूर उपयोग ठाणेकरांसाठी आजच्या या फेस्टिवलच्या माध्यमातून केलेला पाहतोय आपण. एक तलावामध्ये फ्लोटिंग स्टेज केलेलं आहे, ॲक्वेरियम आहे, अनेक कलावंत आपली कला पेश करत आहेत, कला दालना अनेक उघडलेली आहेत, अनेक पेंटिंग्स आहेत फार पुरातन आणि या सगळ्यांचा सहभाग या फेस्टिवलमध्ये आहे. अगदी तरुणांपासून विद्यार्थ्यांपासून आबालवृद्धांपर्यंत या सर्वांनाच अतिशय आवडेल अशा प्रकारचा हा फेस्टिवल महोत्सव या ठिकाणी प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक आणि त्यांच्या सर्व टीमने सुरू केलेलं आहे. आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे. मी सर्वांना या फेस्टिवलच्या माध्यमातून मनापासून शुभेच्छा. सारिका साळुंखे, एसएन न्यूज, ठाणे. 1009 धावा करणाऱ्या क्रिकेटपटू प्रणव धनावडे याचा पालकमंत्र्यांच्या हस्ते ठाण्यात गुणगौरव करण्यात आला असून खेळण्याकरिता पुरेशी मैदान उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. कल्याणमध्ये राहणाऱ्या प्रणव धनावडे याला क्रिकेटची बालपणापासूनच आवड. वडील रिक्षाचालक असून त्यांनी शिक्षणासह प्रणवची क्रिकेटची आवडही आवर्जून जोपासली आहे. 1000 धावांचा जागतिक विक्रम प्रणवने केला आहे. तर कल्याण परिसरात खेळण्याकरिता पुरेसे मैदान उपलब्ध नसतानाही प्रणवने अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे. कल्याणच्या केसी गांधी शाळेचा विद्यार्थी असलेल्या प्रणवने आर्य गुरुकुल विरुद्धच्या सामन्यामध्ये 395 मिनिटे फलंदाजी केली होती. तर त्या कालावधीत त्यांनी 323 चेंडूमध्ये 129 चौकार 59 षटकांसह 1009 धावा केल्या. त्याच्या संघाने 3 बाद 1465 अशी मजलही मारली. तर ठाण्यातील नियोजन भवन येथे झालेल्या वार्षिक जिल्हा आढावा बैठकीमध्ये प्रमोदचा त्याच्या आईवडिलांसह विशेष असा सत्कार केला गेला. यावेळी त्याला क्रिकेटचा किटही भेट म्हणून देण्यात आला. त्याचबरोबर लवकरात लवकर खेळण्याकरिता सुसज्ज मैदान उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिलं. पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, खासदार कपिल पाटील आणि ठाणे जिल्ह्यातील इतर आमदारांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला. सारिका साळुंखे, एसनाईन न्यूज, ठाणे. एसनाईनच्या बातमीपत्रात वेजिरेल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ, सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. स्वप्निल जोशी, तरुण, सुपरहिट.
विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP तरुण फायनान्शियली स्ट्रॉंग तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये मुलुंडमधील नंदीबाई दोडे या शाळेने सर्वोत्कृष्ट पारितोषिक सन्मान यंदा पटकाविला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध शाळांकरिता विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं. दरवर्षी महानगरपालिका शाळांकरिता हे विज्ञान प्रदर्शन आवर्जून भरवले जात असून मुंबईतील शाळा देखील यामध्ये सहभागी होतात. विज्ञानाबाबत विद्यार्थ्यांची असलेली आत्मीयता आणि नव्या संकल्पांना वाव मिळावा हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश. तर यंदाच्या प्रदर्शनामधील उत्कृष्ट पारितोषिकाचा मान हा मुलुंडमधील नलिनीबाई दोडे या शाळेला मिळाला आहे. पर्यावरणाचे जतन, पाणी वाचवा आणि पाण्याचा सदुपयोग इत्यादी विषयांवर आधारित शाळेने विज्ञान प्रकल्प सादर केला होता. राष्ट्रीय हरित सेना आणि हरित स्कीमच्या वतीने या शाळेला तिसरं पारितोषिक देण्यात आलं होतं. तर या शाळेचे गोड कौतुक करण्याकरिता वृक्ष प्राधिकरण समितीने आज शाळेला भेट दिली. यावेळी शाळा प्रशासन, शिक्षक, विद्यार्थी यांचे कौतुक वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यांकडून केलं गेलं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता त्यांना शुभेच्छाही दिल्या गेल्या. पर्यावरण विषयावर मुंबईतून पहिले पारितोषिकही या शाळेला देण्यात आलं होतं. यासंदर्भात वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य अभिजित चव्हाण यांनी अधिक माहिती एसनांशी बोलताना दिली आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे शाळांच्या ज्या विज्ञान प्रदर्शनाचं दरवर्षी आयोजन केलं जातं त्याच्यामध्ये उत्तर विभागामध्ये नलिनीबाई गजानन दोडे विद्यालय या शाळेला उत्कृष्ट असा पारितोषिक मिळालेलं आहे. याबद्दल या शाळेचं मनापासून अभिनंदन. आणि याच योजनेअंतर्गत राष्ट्रीय हरित सेना आणि हरित या स्कीमतर्फे उत्तर मुंबईतील याच नलिनीबाई दोडे शाळेमधला तिसरा पारितोषिक प्राप्त झालेला आहे. मुळातच पर्यावरणाबद्दल पोषक आणि पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन या विषयावरती या शाळेने प्रोजेक्ट केलेला होता. त्याचबरोबर जल वाचवणे, पाण्याचा सदुपयोग आणि पुरेपूर वापर याबद्दलसुद्धा या शाळेने एक प्रोजेक्ट बनवलेला. त्यामध्ये उत्तर मुंबईमध्ये या शाळेला तिसरं पारितोषिक मिळालेलं आहे म्हणून या शाळेचं खास अभिनंदन करण्यासाठी आम्ही आज इथे उपस्थित झालेलो आहोत. योगेश मुवाडे, S9 न्यूज, मुंबई. मारवाडीज इन ठाणे वेलफेअर या संस्थेच्या वतीने ठाण्यात 9 ते 10 जानेवारी दरम्यान राजस्थान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवाअंतर्गत चेन्नई पूरग्रस्त त्याचबरोबर दुष्काळग्रस्तातील नागरिकांना मदत करण्यात येणार आहे. ठाणेकर नागरिकांना राजस्थानी संस्कृती आणि कलेचा आस्वाद घेता यावा याकरिता मारवाडी जिन ठाणे संस्थेच्या अध्यक्ष सुमन अगरवाल यांनी राजस्थान महोत्सवाचं आयोजन केलं आहे. या महोत्सवाचे यंदाचे 5वे वर्ष असून शिवाजी मैदानामध्ये आकर्षक असा देखावा उभारण्यात आला असून विविध प्रकारचे 19 स्टॉल्स येथे उभारण्यात येणार आहेत. तर राजस्थानमधील रंगबिरंगी पारंपरिक पोशाख, दागिने, खाद्य, लोककला, संस्कृती, वैभवशाली, ऐतिहासिक ठेव्याची सुरेख झळ या ठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांना लाभणार आहे अशी जय्यत तयारी देखील तेथे करण्यात आली आहे. तर माजी खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार असून विविध कवी आणि कलाकारांची उपस्थिती येथे लाभणार असल्याची माहिती अध्यक्ष सुमन अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर ठाणे शिवाजी मैदान येथे 9 ते 10 जानेवारी दरम्यान राजस्थान महोत्सव होणार असून राजस्थान संस्कृतीचा आस्वाद हा ठाणेकरांना घेता येणार आहे. राजस्थान महोत्सव 2016 में सबका बहुत बहुत स्वागत. इस बार मैं ये जानकारी देना चाहूँगी सबको कि 2011 से राजस्थान महोत्सव हम इसी स्थान पर शिवाजी मैदान जामनी नाका तलाव पाली के सामने करते आ रहे हैं और ये हमारा 5वां वर्ष है जो हम राजस्थानी फेस्टिवल या राजस्थान महोत्सव बड़ी ही धूमधाम से कर रहे हैं. इस बार विशेष ये है कि जल बचाओ, ये हमने एक उपक्रम इसमें रखा है जिसके अंदर हम एक नाटिका छोटी सी पेश करेंगे कि हम किस तरह से छोटे छोटे अपने परिवर्तन करके जल बचा सकते हैं. क्योंकि जो यहाँ शहरों में रहते हैं उन्हें इतना नहीं पता, लेकिन जो ग्रामीण भाग में रह रहे हैं उन किसानों से अगर जाकर कोई पूछे कि जल की क्या महत्व है तो वो बताएंगे. और यही नहीं, हम लोग इस बार जो चेन्नई में फ्लड हुए हैं उन विक्टिम्स का हम लोगों ने कम से कम 200 लोगों का एक डेटा निकाला है, उनका अकाउंट नंबर लिया है और उनको हम आर्थिक रूप से सहयोग करने वाले हैं. उसी के साथ जो सूखाग्रस्त
एरिया है महाराष्ट्र का, उन किसानों की भी हम कुछ मदद करना चाहेंगे इस महोत्सव के जरिए। यानी कि ये सिर्फ नहीं दिखाना चाहते कि हम लोग अपना शौक पूरा कर रहे हैं, लेकिन हम सब राजस्थानी भाई बहन उन लोगों के बारे में भी उतना ही दर्द और पीड़ा महसूस करते हैं अगर हम महाराष्ट्र में नहीं होकर चेन्नई में होते, यहाँ कोंकण में नहीं होकर विदर्भ में होते। और राजस्थान महोत्सव के बारे में ये कहना चाहूँगी कि 9 और 10 तारीख को हमने 2 दिन का ये कार्यक्रम का आयोजन किया है। इसका उद्घाटन होगा हमारे माननीय खासदार अशोक रावजी चव्हाण के हाथों, जो महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष भी हैं और एक्ससीएम भी हैं। और उसके अलावा यहाँ पर कलकत्ता से हेमंत कानूरिया जी आएंगे, भारत मर्चेंट चैम्बर्स के पोद्दार जी रहेंगे, योगेंद्र राजपुरिया जी रहेंगे, जुहू से निशा सुमन जैन आएंगी, महेश खेरारी जी रहेंगे जो रीजेंसी के चेयरमैन हैं, दिनेश अग्रवाल रहेंगे जो प्रकाश इंफ्रास्ट्रक्चर के चेयरमैन हैं, और तारक मेहता का उल्टा चश्मा जो शैलेश लोढ़ा वो एक जाने माने कवि भी हैं, उनके साथ राष्ट्रव्यापी कवि जो उज्जैन जयपुर और अलीगढ़ से पधार रहे हैं उनके बीच में एक विराट कवि सम्मेलन का आयोजन भी यहाँ पर होगा। और साथ ही साथ यहाँ पर जो स्टॉल्स हैं उसके अंदर विविध राजस्थानी कलाकृति, खान पान, परिधान, कपड़े, चूड़ियाँ, ज्वेलरी जो यहाँ के लोग तरसते हैं देखने के लिए, ख़रीदने के लिए, उन सभी चीज़ों का स्टॉल्स यहाँ पर उपस्थित रहेगा। एक मंदिर का भी यहाँ पर हम लोग स्थापना कर रहे हैं जो हर साल हम करते हैं, सालासर जी महाराज जिसको सभी मानते हैं, राजस्थान में जो भी जाता है वो सालासर जी के दर्शन किए बगैर नहीं आता, तो उस मंदिर की स्थापना भी हमने यहाँ पर करके राजस्थान महोत्सव को एक पूर्ण रूप दिया है। सरिका साउंख है, एसएन न्यूज ठाणे। एस9 च्या बातमीपत्रात इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार।